नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, आज आपण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमधील जे 8 महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत ते या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। कोणकोणते निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेले, मंत्रिमंडळामार्फत घेण्यात आलेले ते आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। सर्वात अगोदरचा आणि पहिला जो मंत्रिमंडळ निर्णय तो आहे मोटार वाहन विभागांसाठी नवीन 443 नियमित पदे निर्माण करणार आहे। त्याचबरोबर मोटार वाहन विभागात नवीन 443 नियमित पदांची निर्मिती होणार आहे। 5 नवीन सहपरिवहन आयुक्त होणार आहेत। त्याचबरोबर विविध 11 समर्गात 443 पदांसाठी जवळपास 24 कोटींचा आर्थिक भार जो आहे राज्य शासनावर बसणार आहे आणि त्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये। त्यानंतर लेंडी लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी 187 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये लेंडी लघु पाटबंधारे तालुका जवळ जिल्हा पालघर प्रकल्पासाठी 187 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे। 5 आदिवासी गावातील 550 हेक्टर सिंचन क्षेत्राला याचा मोठा लाभ होणार आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळ निर्णयानुसार त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ निर्णय पुढील आहे की जिल्हा परिषद सदस्य संख्या आता पुन्हा 50 ते 75 पर्यंत वाढवण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 आणि अधिकाधिक 75 करण्याची निर्णय घेण्यात आलेले आहे। नवीन जनगणना झाल्याशिवाय सदस्य संख्या वाढवणे उचित नाही असा सुद्धा उल्लेख या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे। त्यानंतर पुढील जो मंत्रिमंडळ निर्णय आहे, अमृत संस्थेला पद निर्मितीस मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र संशोधन उन्नत व प्रशिक्षण प्रबोधन अमृत संस्थेला 20 पदे मंजूर करण्यात आलेले। मुख्यालय पुणे येथे राहणारा एक पद व्यवस्थापक संचालक यांना सुद्धा असणार आहे आणि त्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील मंत्रिमंडळ पद आहे भिवंडी कल्याण शिवफाटा मार्गाने 6 पदरीकरण करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। यासाठी जवळपास 561 कोटी रुपयांचा जो प्रकल्प असणार आहे आणि त्यासाठी मंजुरी देण्यात आलेली। मेट्रो प्रकल्पाशी संलग्न करण्याची सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये। आणि पुढील मंत्रिमंडळ निर्णय की महानगरपालिकेची नगरसेवक संख्या पूर्ववत करण्यासाठी जे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता यासाठी मुंबई महानगर पालिकेमध्ये 236 ऐवजी आता 227 सदस्य असणार आहे। यामध्ये लोकसंख्येच्या बळावर ही संख्या असेल, यामध्ये 3 ते 6 लाख किमान 65 असेल आणि अधिकाधिक 85 असेल। त्यानंतर लोकसंख्या 6 ते 12 लाख पर्यंत असेल तर किमान जे सदस्यांची संख्या 85 असेल, जास्तीत जास्त 115 असेल। 12 लाख ते 24 लाख जर लोकसंख्या असेल तर 115 सदस्य असेल आणि जास्तीत जास्त 151 आणि 24 लाख ते 30 लाख जर लोकसंख्या असेल या दरम्यान तर 151 कमीत कमी सदस्यांची संख्या असेल आणि जास्तीत जास्त जी आहे 161 पर्यंत असेल आणि 30 लाखापेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल तर अशा महानगरपालिकेमध्ये 161 जे आहे सदस्य संख्या असेल आणि जास्तीत जास्त 175 असणार आहे। पुढील जो मंत्रिमंडळ निर्णय तो केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियमात सुधारणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 सुधारणा करून आता सुधारित विधेयक 2022 प्रस्थापित करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे। यामुळे वस्तू व सेवा कर वितरण विवरण पत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे। त्यानंतर पुढील शेवटचा मंत्रिमंडळ निर्णय वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेला 566 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेला 566 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये बघितलं तर 5663 हेक्टर क्षेत्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आजचे आपले 8 मंत्रिमंडळ निर्णय होते। निर्णय कसे वाटले नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।